नमस्कार, मी मंजिरी। मी वर्ग पहिलीत शिकते। मला झाडावर उडणारी रंगबिरंगी फुलपाखरे खूप आवडतात। मी त्यांचे निरीक्षण करते, त्यांच्या मागे धावते, त्यांना पकडण्याकरता नाही, त्यांना जवळून बघण्याकरता। मला त्यांचे रंग खूप आकर्षित करतात। तुम्हाला माहिती आहे का, एकदा मी मेघाच्या घनदाट जंगलात गेली होती। तिथे मोठमोठे पर्वत आहे, तर खळखळ वाहणाऱ्या नद्या, उंच उंच डोंगरातून पडणारे धबधबे आहे, घनदाट झाडे। आणि मी जंगल सफारी मध्ये गेले असताना खूप वन्य प्राणी पाहिले। सफारी करताना मला एका ठिकाणी खूप सारे फुलपाखरे बघायला मिळाले आणि मी खूप आनंदी झाले। ते जमिनीवर काहीतरी करत होते। माझा काका म्हणत होता की या गोष्टीला शास्त्रीय भाषेत मन पडली असे म्हणतात। यामध्ये नर फुलपाखरे ओल्या जमिनीतून त्यांना महत्वाचे असलेले क्षार शोषून घेत असतात। मला खूप मज्जा आली ते बघून। तुम्हाला माहिती आहे, लहान मोठ्या सर्व वन्य प्राण्यांना सांभाळून घेणारे मेघाचे वन नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे संरक्षित क्षेत्र आहे। मोठ्या वन्य जीवांसोबत परागीभवनाचे महत्वाचे कार्य करणारे फुलपाखरे सुद्धा वनाच्या निसर्ग साखळी व सौंदर्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात। निसर्गाने या लहानशा जीवावर विविध रंगांचे उदाहरण केल्यामुळे आणि रंगसंगतीमुळे ते आकर्षक दिसतात। लहान मुलांना फुलपाखरे खूप आवडतात, तर मोठ्या लोकांनाही ते आकर्षित करतात। ते या रंगसंगतीमुळेच मेघाच्या वनात 125 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात, ज्यामध्ये कॉमन रोज, क्रिम्सन रोज, कॉमन जेट, टेल जेट, कॉमन जिसेबल, कॉमन ग्रास येलो, कॉमन लेपर्ड, तर पट्टेवाला टायगर, जोकर, कमांडर, टोनी राजा असे खूप फुलपाखरे दिसतात। या सर्व फुलपाखरांचे निसर्गामध्ये अनन्य साधारण महत्व आहे। मग तुम्ही पण या बघायला, माझे मेघाचे जंगल।